धनींच्या मनात अजून भी मीच आहे. धनी तुम्ही घाबरू नका, मी हाय इथंच तुमच्या पाशी आणि लवकरच मी सरकार वाढत येणार आहे कायमची. तर स्वयंवरासाठी जमलेल्या तुम्हा सगळ्यांचं या धोंडे पाटील खानदानाच्या सरकारवाड्यामध्ये स्वागत आहे. आता ही जी स्पर्धा होणार आहे ती 3 फेऱ्यांमध्ये होणार आहे. तर त्या 3 फेऱ्यांमध्ये काय काय असणार आहे याची थोडीफार तुम्हाला कल्पना देणं मला जास्त गरजेचं वाटतं. तर त्यातल्या फेरीमधली जी विजेती असेल ती होणार आहे माझ्या युवराजची वधू. जी पोरगी माझ्या युवराजची वधू होणार आहे आणि या धोंडे पाटील खानदानाची सून होणार आहे तिला ही सगळी दिव्य पार करावी लागतील. तर यातली पहिली फेरी अशी आहे. पहिल्या फेरीमध्ये स्वयंपाक कला, म्हणजे जी पोरगी इथं सून म्हणून येणार आहे तिला उत्तम स्वयंपाक आलाच पाहिजे आणि तो सुद्धा वेळेत करता आला पाहिजे. आता संसार करणं म्हणजे तारेवरचीच कसरत असते आणि ही तारेवरची कसरत करत असताना येणाऱ्या सगळ्या प्रसंगांना कसं संयमानं आणि धीरानं तोंड देता, स्वतःचा तोल सांभाळता सांभाळता आपल्यासोबत इतरांना कसं काय घेऊन जाता हे पाहण्याची स्पर्धा म्हणजे ही तारेवरची कसरत. आता संसार करणं म्हणजे काय लेच्या पेशाचं काम नाही. त्याच्यासाठी काय लागते, त्याच्यासाठी बळ लागतं, ताकद लागते. तर हे बळ आणि ताकद आजमावण्याची फेरी म्हणजे आपली 3री फेरी, ताकदीची फेरी. तर पोरीनो तुम्ही सगळ्या जणी आता तयार आहात का? आता सुरू करूया पहिली फेरी. तर पोरींनो आता आपण सुरू करतोय आपली पहिली फेरी. तुम्हा सगळ्यांना 30-30 कांदे दिलेले आहेत. किती? 30. आणि 5 मिनिटांची वेळ तुम्हाला दिलेली आहे. त्या 5 मिनिटांमध्ये जी पोरगी जास्त कांदे चिरून देईल ती ठरेल या पहिल्या फेरीची विजेती.